नाधवड इस्वलकरवाडी येथील खासगी विहिरीत पडून सांबराचा मृत्यू झाला. स्थानिक ग्रामस्थांनी सांबराला बाहेर काढलं. वनविभागाने पंचनामा करून त्याचं दफन केलं. वैभववाडी तालुक्यातील नाधवडे इस्वलकरवाडी येथील राजाराम सावळाराम इस्वलकर यांच्या विहिरीत पडून सांबराचा मृत्यू झाला. 80 ते 90 किलो वजनाचं हे सांबर होतं. माजी उपसभापती दिगंबर मांजरेकर, परशुराम इस्वलकर, संतोष इस्वलकर, मारुती जठार यांनी या मृत सांबराला विहिरीतून बाहेर काढलं. वनपाल SS वाघरी, वनरक्षक अमित काकितकर, उत्तम कांबळे, TN लोखंडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन केल्यानंतर त्या सांबराचं दफन करण्यात आलं. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.